आताची सर्वात मोठी बातमी हाती येते महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या राम कदम यांच्याकडून पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यावर उपचार सुरू असतानाच राम कदम यांनी सोनाली बेंद्रे यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. कोणतीही खातरजमा न करता राम कदम यांनी ट्विटरवरून सोनाली बेंद्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी ट्विटरवरून आपले ट्विट मागे घेतले. अशा प्रकारे पुन्हा एकदा राम कदम अडचणीत आले. अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यावर उपचार सुरू असतानाच राम कदम यांनी सोनाली बेंद्रे यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.